इतकी वर्ष झाली पण सुंदरला आज पर्यंत माझी एकदाही दया नाही आली आणि दया पण येत नाहीये. हा बोला मेहता साहेब. काय झालं जेठालाल, तुझ्या आवाजावरून वाटतंय की तू दुखी आहेस. काय सांगू मेहता साहेब. अरे आता काय झालं, काय झालं असं. अहो सगळे नमुने मलाच भेटतात, सकाळी तो भिडे आणि आता हा सुंदर. काय केलं सुंदरने? अरे त्याने त्याचा मोबाईल नंबर माझ्या नंबर वर डायव्हर्ट करून टाकला, त्यामुळे सकाळपासून त्याच्या सगळ्या देणेकऱ्यांचे फोन मला येत नाही आणि मी पण कंटाळून माझा फोन स्विच ऑफ करून टाकला. त्या नादात बिचाऱ्या बबीताजी येणार होत्या, त्या पण नाही आल्या. ओ अच्छा अच्छा, बबीताजी दुकानात येणार होत्या. त्यांची कोणतरी मैत्रीण आहे कविताजी, त्यांना कलकत्त्यात ते काहीतरी इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान टाकायचं आहे, तर त्यासाठी जरा सल्ला मसलत करायची होती. तर मी म्हटलं या काही हरकत नाही. तर मग काय झालं, माझा फोन स्विच ऑफ होता, त्या फोन करत असतील. तर माझा फोन लागला नाही, त्यांना वाटलं की मी दुकानात आहे की नाही, त्या नादात ते लोक आलेच नाही. आणि इथे त्यांच्यासाठी मी 3-4 बंगाली मिठाया नाश्ता बिस्ता सगळं मागवून ठेवलं होतं, ते सुद्धा त्या सुंदर आणि भैलूने खाऊन टाकला. अरे भाऊ, हे तर फार वाईट झालं जेठाला. खरंच मी आता कंटाळलोय, मला तर समजतच नाहीये काय करू मी या सुंदरचं. जेठाला, एवढ्या छोट्या मोठ्या अडचणींना घाबरायला नाही पाहिजे बाबा. अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या, आणि अडचणींना तर अजिबात घाबरायचं नाही, अजिबात मागे नाही हटायचं, त्यांचा पाय रोवून सामना करायचा. आणि तू विसरून का जातोस, तू जेठाला आलायस, तू तर मोठमोठ्या अडचणींना तोंड दिलंय, मोठमोठ्या संकटातून बाहेर आलायस तू, ही तर अगदी क्षुल्लक बाब आहे. त्यामुळे याची अजिबात चिंता करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, परवा करू नकोस, मस्त राहा आणि खुश राहा. मग रात्री भेटू सोडा शॉप वर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मेहता साहेब. ओके. काय शोधताय पप्पा? अरे त्या लोणचं शोधतोय, माहित नाही कुठे ठेवलंय. जेव्हापासून ही दया गेली आहे ना, किचन मध्ये सगळं वर खाली झालंय. अरे जेठा चल ना, किती उशीर. आजोबा फक्त 2 मिनिटं आलोच. सोड आता ते लोणचं, चल घे, तू ते घे, मी हे घेतो. ही दया पण ना. चल बाबा जेठा, किती उशीर करतोयस. अरे काय करत होतास आतमध्ये? किचन मध्ये काही मिळतच नव्हतं. हे घ्या बाबू. जेठ्या तू काय म्हणत होतास? काही मिळत नाहीये, काहीतरी शोधत होतास. काय शोधत होतास? लोणचं बापूजी. आता किचन मध्ये काही हवं असेल तर सापडतच नाही बापूजी. आता खूप झालं बापूजी, आता असं नाही चालणार. काय खूप झालं, काय नाही चालणार? हे दया बापूजी. दया? हो बापूजी, आता खूप झालं, आता तिला यावंच लागेल. आता मी थकलोय किचनचं काम करून करून आणि हे पद्मावती भोजनालयाचं जेवण घेऊन घेऊन. आता जर ती नाही आली ना तर मी काही ना काही ऍक्शन घेणार. काय ऍक्शन घेणार? हे अजून नाही ठरवलंय, पण मी आता ठरवलेलं आहे की आता खूप झालं, आता तिला यावंच लागेल आणि आता नाही आली तर मी काहीतरी ऍक्शन घेणार, बस. अरे येईल रे बाबा, येईल, जरा शांत रा. अहो काय येईल बापूजी, कधी येणार, किती काळ गेला, काय लिमिट असते की नाही? आणि फोन केला तर फोनवर भेटत नाही. एक तर तो सुंदर फोन उचलतो, नाहीतर तो त्याचा मित्र, तो जाड्या फैलू. आणि विचारलं तर काय म्हणतात की आईला घेऊन ती अमुक तीर्थक्षेत्राला गेली आहे किंवा तमुक तीर्थक्षेत्राला गेली आहे. अरे संन्यास घेतलाय की काय? अरे मला काय माहित जेठ्या. चल आता जेवायला बसून काय, खूप भूक लागली. चल चल नंतर चर्चा करू. बरं आजोबा, तुम्ही पाहिलत का, आज स्वीट डिश गुलाबजाम आहे. अच्छा आण, दे दे दे. तू का, तुझे फेवरेट आहेत ना गुलाबजाम? नाही नाही बापूजी, मी नंतर झोपाळ्यावर बसून आरामात खाईन. झोपाळ्यावर का? झोपाळ्यावर झोका घेत गुलाबजाम खाण्याची मजा आवरच आहे बापूजी. मला मजा येते असं खाण्यामध्ये. तुझी इच्छा. हे भाऊ, हसतोयस काय, जेवत का नाहीयेस? नाही नाही, तो माझा एक मित्र आहे, तो नेहमी मस्त जोक पाठवत असतो मोबाईल वर. तर आता त्याने खूप छान जोक पाठवलाय, तो वाचला तर हसू आलं. चला तुम्ही पण ऐका बापूजी. अरे मला नाही ऐकायचं भाऊ, तू मोबाईल बाजूला ठेव आणि जेवण. खूप छोटस जोक आहे बापूजी, मजा येईल, ऐका ना. अरे मालक नोकराला
जा बाहेर जाऊन झाडाला पाणी घालून ये. नोकर, बाहेर पाऊस पडतोय. मालक, कारण देऊ नकोस, छत्री घेऊन जा आणि पाणी घालून ये. नाही समजलं बापूजी, बाहेर पाऊस पडत होता, मग पाणी घालायची काय गरज होती, पण तरी मालक म्हणतो छत्री घेऊन चला. पप्पा, हा जोक खूप जुना झालाय. अरे माहिती आहे बेटा, पण काही जोक असे असतात ना कि ते तुम्ही किती वेळा ऐकलात ना तरी मजा येते. उभारा, काय झालं? अरे तो उभारा, मग सांगतो. उभारा. हो, पण काय झालं काय बापूजी? मी बोललो ना, उभारा. जा आता तुझ्या रूम मध्ये जा आणि मोबाईल वर टाइमपास कर. जेवण करायची गरज नाहीये तुला. सॉरी सॉरी बापूजी, सॉरी. जेवणाच्या वेळेला पण तुला मोबाईल पाहिजे जेठ्या. सॉरी. ठेव मोबाईल, खिशात ठेव. हो हो हो, ठेवला ठेवला, आता ठेव. आता गुपचूप जेवण कर. याला बघा, तू जेवत नाहीयेस आणि हा भाऊ पटापट जेवतोय. अरे टप्पू बेटा, इतकं पटापट का खातोय? हळूहळू खा. आजोबा, 8 मिनिटं घाईत आहे आणि गोळी पण येईलच एवढ्यात. मग तुला काय भीती वाटते की गोली येऊन तुझं जेवण संपवून टाकेल? नाही बाबा, गोली आपल्याकडे जेवायला येत नाहीये. ऍक्च्युली आम्हाला एक ग्रुप प्रोजेक्ट मिळाला. ग्रुप प्रोजेक्ट? होय आजोबा, आम्ही ग्रुप प्रोजेक्ट साठी माझ्या मित्र मेहुलच्या घरी चाललो आहोत. आणि हो, रात्रभर आम्ही त्याच्या घरी प्रोजेक्ट करणार आणि मग सकाळी तिथूनच कॉलेजला जाणार आहोत. अरे तू रात्रभर कोणा मित्राच्या घरी थांबणार आहेस आणि तू हे आता सांगतोयस मला? मग कधी सांगणार पप्पा, मी दुकानात फोन केला तर तुम्ही म्हणता की घरी आल्यावर बोलूया, आणि आता घरी सांगतोय तर तुम्ही म्हणताय की आधी का नाही सांगितलं. मग प्रोजेक्टच करायचं आहे ना, मग त्यासाठी रात्रभर मित्राकडे थांबायची काय गरज आहे? उद्या सकाळी करून घ्या. नाही करू शकत ना पप्पा, कारण आम्हाला उद्याच प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. हा मग तू जायची गरज नाहीये, तुझ्या मित्रांना इथे बोलवून घ्या आपल्या घरी. हा, आणि इथे बसून करा प्रोजेक्ट बिजेक्ट जे काय करायचं ते. पप्पा, जर मित्रांना घरी बोलवलं तर मग त्यांची काळजी कोण घेणार? मम्मी तर नाहीये, त्यामुळे मी चाललोय. सारखंच आहे ना पप्पा. पपोडा, तू अभ्यास करायला चाललायस ना? होय आजोबा, मी अभ्यास करायलाच चाललोय. ते काही असो बेटा, तू तुझ्या मित्रांना इथे बोलवून घे, तुम्ही लोक इथे प्रोजेक्ट करा. अरे तो अभ्यास करायला चाललाय, तू त्याला नाही का म्हणतोय? कपोडा, तू सावकाश जेवून घे, थोडी जेव्हा येईल तेव्हा त्याच्या सोबत निघून जा. पण बापूजी, तू जेवण कर. जेठ्या, गुलाबजाम खा, खूप मस्त आहेत. हा नाही, ते नंतर झोपाळ्यावर बसून आरामात का, त्याच काहीतरी वेगळं. टप्पू, हाय आजोबा. अरे ये बेटा, ये. व्हॉट्स अप जेठ अंकल. सॉरी. कोलिडा, खिचडी खूप मस्त आहे, जेवायला बसून घे. नाही नाही आजोबा, जेवण करून आलोय. गुलाबजाम इतर कमालच. गोली 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 बेटा, गोली. हे काय करतोय तू? काय करतोय म्हणजे? गुलाबजाम का घेतलेस बेटा? खाण्यासाठी. पण तू तर म्हणालास ना की तू जेवण करून आलाय. हो जेठा अंकल, जेवण तर करूनच आलोय, पण ते काय ना, जेवण झाल्यानंतरही मी माझ्या पोटात थोडीशी जागा शिल्लक ठेवतो. काय, कधी काही एक्साइटिंग दिसलं की खाऊ शकतो ना, जसं की आता हे गुलाबजाम. मस्त झोका घेत घेत गुलाबजाम खाण्याची मजाच और आहे. जेठा अंकल, इफ यू डोंट माइंड, एक चमचा आणून द्याल. तू नाही खाऊन टाकलास? हो, ते गुलाबजाम हातात होते त्यामुळे चमचा येईपर्यंत वाटच नाही बघू शकलो. अंकल, हे 2 चमचे का आणले तुम्ही? 1 चमचा माझ्यासाठी आणलाय. बापरे, तुमचं जेवण बाकी होत? हे दोन्ही गुलाबजाम माझे होते. सॉरी सॉरी, सांगायला पाहिजे होत ना जेठा अंकल, मला वाटलं तुम्ही गुलाबजाम खाल्ले आहेत, हे असेच एक्स्ट्रा शिल्लक आहेत त्यामुळे मी खाऊन टाकले. चला आता काही हरकत नाही, यात की नाही थोडा पाक उरलाय, तुम्ही पिणार का? तू पी. ओके, थँक्यू. वा वा, आजोबा मजा आली, थँक यू सो मच. किती दिवसानंतर मी इतके चांगले गुलाबजाम खाल्ले आहेत. टप्पू, आता प्रोजेक्ट करायला मजा येणार. अच्छा गोली, तू आणि टप्पू कोणाच्या घरी चाललाय? मक्खनच्या घरी. बघितलं बघितलं बापूजी, टप्पू म्हणत होता मेहुलच्या घरी जातोय, हा म्हणतो मक्खनच्या घरी जातोय. अहो जेठा अंकल, आम्ही मेहुललाच मक्खन बोलवतो. हो,
का मक्खन का बोलता त्याला? तो लोणी जास्त खातो का? नाही नाही, आधी आम्ही त्याला प्रेमाने ढक्कन म्हणायचो. ए ढक्कन इकडे ये, ए ढक्कन हे कर, ए ढक्कन ते कर. पण एकदा त्याच्या बाबांनी ऐकलं, त्याचे बाबा म्हणाले, ए माझ्या मुलाला ढक्कन का बोलवताय? तर आम्ही म्हणालो की नाही नाही अंकल, ढक्कन नाही, मक्खन मक्खन. तेव्हापासून त्याला सगळे मक्खनच म्हणतात, कोणी त्याचं नाव बदललंच नाही. मग ढक्कन का बोलवत होता? कारण तो अभ्यासात एकदम ढ होता. अरे मग त्याच्या घरी अभ्यास करायला जायची काय गरज आहे? कारण पापा जेव्हा आम्ही असतो तेव्हाच तो अभ्यास करतो. अच्छा, त्याच्या भल्यासाठी त्याच्या घरी जात आहे काय? हा, आता तुम्हाला समजलं जेठांकन. चल टपू. हो हो, चल आणते मी ठेवतो. बाय आजोबा. बाय पापा. बाय बाय. एक मिनिट. तुम्ही तो का एकाच प्रोजेक्ट वर काम करायला चाललात? हो. हे कसं शक्य आहे? का नाही होऊ शकत? बापूजी, हा टप्पू कॉमर्सचा विद्यार्थी आहे आणि हा गोली त्या सायन्सचा विद्यार्थी आहे. पप्पा सायन्स नाही, सायन्स. पप्पा जे काही असेल ते वेगवेगळे आहेत ना दोन्ही, मग एकाच प्रोजेक्ट वर कसे काय काम करू शकता? पप्पा हा कॉलेजचा ग्लोबल वॉर्मिंग प्रोजेक्ट आहे, यात आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेणं गरजेचं आहे. काय ग्लोबल काय वॉर्मिंग काय? नाही पप्पा, ग्लोबल नाही, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे भूमंडलीय उष्मीकरण, म्हणजे पर्यावरणाला कसं वाचवायचं त्यावर हा प्रोजेक्ट आहे. त्यात कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यायचा. जा मुलांनो, जा तुम्ही. ठीक आहे आजोबा. बाय आजोबा. बाय पप्पा. मी तुम्हाला उद्या संध्याकाळीच भेटेन. ठीक आहे, चल गोली. अच्छा ऐक टप्पू, प्रोजेक्ट वरच लक्ष द्या, गप्पा मारत बसू नका. हो ठीक आहे पप्पा. आणि ऐके, टीव्ही बघत बसू नका. हो पप्पा, चल. आणि ऐके, मोबाईल वर गेमही खेळू नको. हा हो पप्पा, नाही खेळणार. चल. आणि ऐक, अरे बस कर आता जेठ्या, जा मुलांनो, जा तुम्ही, जा. ओके बाय बाय. अच्छा आपण इथून सुरुवात करूया. तुझं जेवण झालंय ना? हा झालंय ना. मग एक दोन चमचे घेऊन का उभायस? अरे ते गुलाबजाम गोलीने घेऊन टाकले ना, तर मी विचार केला एक त्याच्यासाठी चमचा एक माझ्यासाठी मी खाईन, पण चमचे घेऊन पोचणार त्या आधीच दोन्ही गुलाबजाम फस्त करून टाकले. आण इकडे आण, हा दा हा दुनिये. जेठ्या हा घे मुखवास. नाही ठीक आहे बापूजी. एक गोष्ट सांगू जेठ्या, ये इथे बस बस. आता टप्पू मोठा झालाय, तर तू टप्पूची चिंता करणं सोडून दे. काळजी करणं कशी सोडून देऊ बापूजी? ही मुलं सांगतात की अभ्यास करायला चाललोय, पण काही अभ्यास बिभ्यास करत नाही, रात्रभर नुसता धिंगाणा घालत बसतात, मस्ती करत बसतात. अरे भाऊ, तू जेव्हा टप्पूच्या वयाचा होतास तेव्हा तू सुद्धा चंदूच्या घरी अभ्यासाला जात होतास, तेव्हा तू काय अभ्यास सोडून मस्ती करत होतास? बापूजी, वयच असं आहे ज्यात कुठलंच मुलं अभ्यास करत नाही. तू अभ्यास सोडून मस्ती करायला जात होतास? तू माझ्या अशी खोटं बोललास? अरे इतक्या वर्षांना तर तुम्हाला आज खरं सांगतोय. खोटं काय बापूजी, हे तर निर्दोष खोट आहे. हे निर्दोष खोट्यावाल्या, निर्दोष खोटं नसतं, निर्दोष व्यक्ती असते. आणि निर्दोष व्यक्ती कधीच खोटं बोलत नाही, आणि जी व्यक्ती खोटं बोलते ती कधीही निर्दोष नसते. तू माझ्याशी खोटं बोललास, तू माझ्याशी खोटं बोललास जेठ्या. हे बघा बापूजी, मी आजही निर्दोष आहे, तेव्हाही निर्दोषच होतो, पण त्यावेळेला माझं जे वय होतं ना ते निर्दोष नव्हतं. मग ती कोण होती? मस्तीखोर होत. हे जे वय आहे ना बापूजी, ते चांगल्या चांगल्या निर्दोष मुलांनाही मस्ती करण्यासाठी भाग पाडत असत. आता बघा टप्पूचं वय सुद्धा ना. टप्पूचं नाव नको घेऊस तू. टप्पू सांगून गेला की तो अभ्यास करायला गेलेला आहे, तर तो अभ्यासच करणार. तुझ्यासारखा नाहीये तो. बापूजी, तुम्हीच तर म्हणत असताना की बापाचे गुणच मुलामध्ये उतरतात. मग या हिशोबाने तर बापूजी माझ्या तुमचेच गुण आले. म्हणजे तुम्ही पण जेव्हा लहान होता तेव्हा मस्ती करत होतात ना? नाही, मी बिलकुल मस्ती करत नव्हतो. माहित नाही तुझ्या ते गुण कुठून आलेत. अरे बापूजी, कॉक्रोच. मस्ती नको करू जेठे. मस्ती करत नाहीये, खरंच कॉक्रोच आहे. बघा तिकडे, ते बघा सोफ्यावर तिथे. गेलं गेलं बापूजी, गेलं. हे आपल्या घरात अचानक कॉक्रोच कुठून आलं? ते तर येणारच ना बापूजी, कॉक्रोच तर दया नाहीये ना.
काय बोलतोस तू? नाही, ज्या घरात लेडीज असते त्या घरात साफसफाई जास्त होते ना. तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? साफसफाई फक्त बायकांचं काम आहे? नाही नाही, जेंट्स लोकांचं पण काम आहे, पण काय आहे की साफसफाई सारख्या विषयांमध्ये लेडीज लोकांचं जास्त लक्ष असतं ना, त्यामुळे. हे बघ जेठ्या, अरे तुला काय सांगतोय बघायला, मलाच नीट दिसत नाहीये. माझा चष्मा कुठे? चष्मा तो तिथे सोफ्यावर. सोफ्यावर? सोफ्यावर? हा. कुठे आहे भाऊ? कुठे आहे जेठ्या? अ बापूजी, हा काय इथेच तर आहे. कुठे? हा हा, घ्या घ्या. बापूजी, या चष्म्याशिवाय तुम्हाला अजिबातच दिसत नाही का? आता वय झालंय ना जेठ्या, तर आता जरा चष्म्याशिवाय मला अंधुक दिसत. समज की जवळजवळ नाही. अरे मग बापूजी, तुम्ही मला सांगितलं का नाही? अरे काय सांगायचं त्यात, सांगितलं असतं तर तू काय केलं असतं? माझं वय वाढणं थांबवलं असतं? अरे बाबा, म्हातारपण असंच असतं, ज्याचा इलाज कुणाकडेच नाहीये. आणि म्हातारपणात तर दररोज काही ना काही त्रास होतच असतो. जर दररोज या त्रासांचा विचार केला ना, तर स्वतःलाच वाईट वाटायला लागतं. असं वाटायला लागतं की भाऊ, मी म्हातारा झालोय, मी म्हातारा झालोय. आणि रोज रोज कुठे मी तुला माझा त्रास सांगत बसू जेठ्या? अरे हा तर जीवनातला टप्पा आहे, आनंदाने स्वीकारा आणि पुढे चला. अरे हा तर जीवनातला टप्पा आहे, आनंदाने स्वीकारा आणि पुढे चला. नाही ते बरोबर आहे, पण आज काळाबरोबरच विज्ञान पण किती पुढे गेलंय बापूजी. अशा प्रत्येक छोट्या मोठ्या समस्यांवर उपाय आहेत. तुम्ही मला सांगितलं पाहिजे ना, असं का विचार करता बापूजी की छोट्या छोट्या गोष्टी मी तुला काय सांगू? अरे तुम्ही सांगितलंच पाहिजे, मी तुमचा मुलगा आहे. आता उद्याच्या उद्या आपण दोघे तो डोळ्यांचा डॉक्टर आहे ना, डॉक्टर यशस, त्याच्याकडे जाऊन तुमच्या डोळ्यांचा चेकअप करून घेऊया. अच्छा ठीक आहे, डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवायला जाऊयाच. पण आधी तू, मी जो तुला दुसरा चष्मा रिपेअर करायला दिला होता ना, तो जाऊन घेऊन. अरे काय झालं, कसला विचार करतोयस? जा चष्मा घेऊन ये. बापूजी, तो चष्मा आणि चिठ्ठी दोन्ही चुकून घरीच राहिले. एक काम तुझ्याने ठीक होत नाही. नाही बापूजी, खरं तर ते काय झालं की आज सकाळी. हॅलो जेठालाल, भिडे. सॉरी. अरे काय करतोय तू भाऊ? सॉरी सॉरी जेठालाल. काय सॉरी? फक्त जेठाबरा सोबतच निघूया. अरे नाही नाही, मला तर ते कपडे बदलावे लागतील ना भाऊ, तुम्ही लोक निघा. अरे देवा, आता हा एकच चष्मा आहे माझ्याकडे. आता काही इमर्जन्सी आली, हा चष्मा कुठे हरवला तुटला तर मी काय करायचं? नाही नाही, शुभ शुभ बोला बापूजी, कुठलीच इमर्जन्सी येणार नाही. उद्याच्या उद्या तर मी तुमचा तो नवीन चष्मा बनवून आणेनच बापूजी. हा तुम्ही बेफिकीर रहा. नक्की? हो नक्की नक्की घेऊन ये ना. चला. कुठे यायचंय? नाही नाही, मी सोडा प्यायला जातोय असं म्हणत होतो. हा ठीक आहे, जा लवकर ये. मी झोपायला जातो. हो बापू. हा बापूजी, हा मी काय म्हणत होतो, आज जरा तुम्ही चष्मा सांभाळून झोपा. अरे चष्मा सांभाळून झोपा म्हणजे, जेठ्या मी चष्मा काढूनच झोपतो आणि स्वप्न बघण्यासाठी चष्म्याची गरज नसते. ठीक आहे येतो मी. हा अच्छा ऐक, हे तू रोज ते सोडा प्यायला जातो असं सांगून जे जातोस, ते सोडा प्यायलाच जातोस ना? हो सोडा प्यायलाच जातो बापूजी. का? नाही, ते अनेक वर्षांपूर्वी तू अभ्यास करायला चाललो सांगून मस्ती करायला जायचं ना, म्हणून विचार केला की विचारून घ्यावं की तोच प्रकार अजून तर चालू नाहीये ना. नाही नाही बापूजी, मी सांगितलं ना, ते काय असतं ते वयच तसं असतं ना, त्या वयात काय आहे की बस आता चेष्टा करतोय, चेष्टा करतो. चला आता मी झोपायला चाललोय, आणि माझी झोपमोड करू नकोस भाऊ, चावी घेऊन चाललाय. चावी आहे ना बापूजी? चावी आहे. ठीक आहे जा. मित्रांनो कल्पना करा, तुम्ही एक्झामिनेशन हॉल मध्ये आहात, परीक्षा देत आहात, तुमची उत्तरं लिहित आहात आणि अचानक तुम्हाला समजतं की तुमच्या पेनातली शाई संपली आहे आणि तुमच्याकडे एकच पेन आहे, दुसरा पेन नाहीये. तुम्ही घाबरून जाल, चिंतित व्हाल. त्यामुळे समजूतदारपणा यातच आहे की ज्या तुमच्या उपयोगी वस्तू आहेत त्यांचा अजून एक सेट नक्कीच तुमच्या जवळ ठेवा. कुठली वस्तू असू शकते?
आणि काकाजी हाच सिद्धांत नेहमी मानतात. जसं की त्यांचा चष्मा खूप गरजेचा आहे आणि नेहमी दोन चष्मे ठेवतात, जर एक तुटला तर दुसरा तर आहे. पण आता त्यांनी दुसरा चष्मा दिला आहे बनवायला जेठालालकडे आणि जेठालाल विसरला आहे दुरुस्त करायला. आणि जेठालाल असा विचार करतोय की एका दिवसात काय होणार आहे, एका दिवसात चष्मा तुटणार थोडंच आहे. भाऊजी अशा प्रजातीची लोक असतात ना, ती असाच विचार करतात. जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज भासते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, तसं तहान लागल्यावर विहीर खोदणार. पण आता हे तर बरोबर नाही, ही विचार करण्याची पद्धत अगदी चुकीची आहे. आता बघण्यासारखी गोष्ट आहे की कहाणी काय वळण घेते आहे, कारण काकाजींना चष्म्याशिवाय अजिबात दिसत नाही. आता बघायचं हे आहे की पुढे काय होतं. कदाचित हा चष्मा तुटणार तर नाही ना, कदाचित जेठालालवर एखादं मोठं संकट तर येणार नाही ना. कारण भाऊ संकट जरी नाही आलं तरी त्याचं वैतागणं खूप गरजेचं आहे, कारण जेठालाल जर फसला नाही तर तुम्ही कसे हसणार. तर बघण्यासारखी गोष्ट ही आहे की ही चष्म्याची कहाणी काय तोडते आणि आणखी काही तोडेल किंवा नाही, पण तुमची उदासी नक्की तोडेल. आणि तुम्ही बघत राहाल गोकुळधामची दुनियादारी. बघत राहा, हसत राहा.